आरएस यूनानी फार्मेसी, गुर्दे पित्ते में पथरी और दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज, बहादुरपुरा एक्स रोड। रब्त करें 9390610436 पर। ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात गुटखा विक्री साठा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे। या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने गोदामावर धाड टाकून 4.5 लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला। त्यात एका संस्थेला अटक करण्यात आली आहे। नाशिक शहरात गुटखा आणि जाफरानी जर्दीची अवैधरित्या विक्री होत असून युनिट 1 च्या पथकातील अंमलदार मुख्तार शेख यांना गुटखा विक्रेता बीडी कामगार नगर येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील खोलीत गुटख्याची साठवणूक करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळालेली होती। त्या आधारे पोलिसांच्या पथकाने मंदिराच्या पाठीमागील पत्र्याच्या चाळीतील खोल्यांची पाहणी केली। त्यात उमेश बाळुलुंगे हा संशयास्पदरित्या उभा दिसला। त्याच्या झडतीत त्याने खोलीत 4,03,600 रुपयांचा गुटखा अडवून आणला। या प्रकरणात हवालदार रामदास भडांगे यांनी फिर्याद दिली असून लुंगे विरुद्ध अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।